येथील पॅर फाउंडेशन मूल पोलीस आणि युवकांनी 3 गायींचे प्राण वाचवल्याची घटना रविवारी सकाळी घडली. ही जनावरे तस्करीच्या वाहनातून पडली असावीत असा संशय व्यक्त होत आहे. 5 तासांपेक्षा अधिक काळ ही जनावरे मूल ते जाणारा मार्गावर पडून होती. मूल येथील सकाळी फिरायला जाणाऱ्या काही युवकांच्या समय सूचकतेमुळे ही घटना उघडकीला आली. गंभीर जखमी झालेल्या एका गर्भवती गायीसह इतर 2 जनावरांना वाचवण्यात मोठं यश मिळालं आहे. प्राणी मात्रांवर दया करा हे युवकांनी प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध केलं. तस्करांच्या मुसक्या आवळल्या जात असल्या तरी रात्री बेरात्री अजूनही गोवंश जनावरांची तस्करी केली जात असल्याचं या निमित्ताने सिद्ध झालं आहे. जानाळा तलावाकडे फिरायसाठी जात होतो तर आम्हाला रस्त्यामध्ये तस्करी केलेल्या गायी या रस्त्यावर जखमी अवस्थेत सापडल्या. त्या गायींची आम्ही तपासणी केली असता त्या गायींचे मागचे दोन्ही पाय तुटले होते आणि समोरचा पण पाय ऑलमोस्ट तुटलाच होता. तर आम्ही चंद्रपूरची पॅर रेस्क्यू शेल्टर म्हणून संस्था आहे, NGO आहे, ती स्वतः प्राण्यांना घेऊन स्वतः औषधोपचार करतात. त्यामध्ये कुठल्याही पैशाची मागणी करत नाही. तर त्यांना आम्ही फोन केला तर त्यांनी फोन केल्यानंतर लगेच रिस्पॉन्स देऊन पोलीस स्टेशनला पण मुलच्या कळवलं आणि मुलच्या पोलीस स्टेशनमधून ताबडतोब रातोडचर इथे येऊन सगळ्या गोष्टीची चौकशी केली आणि त्यांनी पण आपल्या टीमला तिथे बोलवण्यात आलं आणि त्यांनी पण तिथे सगळ्या गोष्टीची पाहणी करून गायींना गाडीमध्ये मांडून व्यवस्थित त्यांचं आता आम्ही दवाखान्यात पाठवण्याचा प्रयत्न करत आहोत. सर्वांनी व्यवस्थितपणे मदत केली पण आज आपल्या मूलमधून बऱ्याचशा प्रमाणात गायीची तस्करी, बैलांची तस्करी ही खूप जास्त प्रमाणात वाढली आहे आणि हा त्यातलाच एक प्रकार असा प्राथमिक अंदाज आम्हाला वाटत आहे. गाडीमधून गायी उडी मारल्या आणि त्यांचे दोन्ही पाय जखमी झाले असा आमचा अंदाज आहे.